आता आपण जी दृश्य पाहतो आहोत कृष्णकुंज वरील जी बैठक सुरू आहे गुरुमा कांचनगिरी यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे या भेटी दरम्यानची ताजी दृश्य तुम्ही न्यूज एटीन लोकमतवर वर पाहत आहात गुरुमा कांचनगिरी यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी ही भेट होतीये हिंदू राष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी मी राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं गुरुमा कांचनगिरी यांनी सांगितलं होतं यापूर्वी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली होती आता काही वेळापूर्वीच शिवाजी पार्क इथं त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचं देखील दर्शन घेतलं यावेळी बोलताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं गुरुमा कांचनगिरी यांनी स्पष्ट केलं होतं राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्ण कुंजवर ही भेट होते आहे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय गुरुमा कांचनगिरी यांनी हिंदू राष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी मी राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं काही वेळापूर्वी स्पष्ट केलं होतं मी राज ठाकरेंबद्दल ऐकलं आहे आणि ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत त्यामुळे मला हिंदू राष्ट्र निर्माणासाठी त्यांना भेटायचं आहे असं देखील गुरुमा कांचनगिरी यांनी सांगितलं होतं आणि त्याच धर्तीवर आता ही भेट होते आहे या भेटीपूर्वी गुरुमा कांचनगिरी यांनी उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली होती तर राज ठाकरेंमध्ये मला बाळासाहेबांची छबी दिसते असं देखील गुरुमा कांचनगिरी म्हणाल्या होत्या गुरुमा कांचनगिरी या राज ठाकरेंच्या भेटीला आलेल्या आहेत काही वेळापूर्वी शिवाजी पार्कवर त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं होतं आणि यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही भेट झाल्यानंतर मी अधिक जे बोलणं आहे तर ते स्पष्ट करेन असं देखील त्यांनी सांगितलं होतं जगद्गुरु सूर्याचार्य ही कृष्णकुंजवर उपस्थित आहेत गुरुमा कांचनगिरी आणि जगद्गुरु सूर्याचार्य यांनी राज ठाकरे यांची भेट आहे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर ही भेट ही बैठक सुरू आहे या भेटी दरम्यानचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देणारच आहोत आता आपण जी दृश्य पाहतोय ही काही वेळापूर्वीच गुरुमा कांचनगिरी यांनी शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं होतं त्या दरम्यानची आपण दृश्य पाहतो आहोत हिंदू राष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी मी राज ठाकरे यांची भेट घेणार आहे असं गुरुमा कांचनगिरी यांनी सांगितलं होतं